तिखट जावा पाहिजे तर मजा. अरे एक गोड घेतला की डोकं कसं तड 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 तडलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विश्वजीत बिराजदार व्लॉग्स मध्ये. आता सध्या मी पुण्यात आहे आणि जर तुम्ही माझा आधीचा व्लॉग नसेल बघितला जिथं मी बेंगलोर ते पुणे असं ट्रॅव्हल केले बसनी, तर तो नक्की बघा. मी त्याची लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तर मुद्दा असा आहे, सध्या आपण पुण्यात आहोत आणि पुण्यात आलोय आणि मिसळ नाही खाल्ली म्हणजे काय विषय. आता आपण चाललोय मिसळ खायला. जास्त उशीर न करता डायरेक्ट निघू मिसळीला. मिसळीला काय रे ही तुझी भाषा. पुण्यात आलोय, वेळ कमी आहे, खूप साऱ्या गोष्टी करायची इच्छा होती. जसं की वडापाव खायचा होता आणि मिसळ खायची होती आणि मागच्या व्हिडिओ मध्ये मी ती इच्छा बोलून पण दाखवलेली, पण वेळे अभावी मला ते करता नाही आलं सगळं. आणि अजूनपर्यंत आता जायची वेळ आली माझी परत, पण अजूनपर्यंत मिसळ खाता नाही आली कामाच्या व्यापामध्ये. मग म्हणलं शेवटी मित्राकडनं गाडी घेतली आणि आता चाललोय मिसळ खायला. अशा प्रकारे आपण आलेलो आहे जोगेश्वरी मिसळ जवळ. आणि हे आलेली आहे मिसळ. बेंगलोर मध्ये जसा गेलोय 3-4 मिसळी खाल्ल्या सगळ्यात फेल. पान साठ माल फेल म्हणजे फेल. तिखट जावा पाहिजे तर मजा. अरे एक गोड घेतला की डोकं कसं तड 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 तडलं पाहिजे. मिसळ गो पांचट होणार नाही मग का. मोशीला ही टेकडी आहे आणि ह्या टेकडीवरती सकाळी ट्रेकिंगला जातात. मागं मी एकदा गेलेलो. तुम्ही जर मोशीजवळ राहत असाल किंवा तुम्ही पुण्यात जरी राहत असाल ना, एखादा वीकेंड या इथं. खाली पार्किंगला व्यवस्थित जागा आहे. म्हणून माझे खूप सारे मित्र मला बोललेले, जर तू बेंगलोरला गेलास तर परत कधी येणारच नाही. लिहून द्यायला तयार होते, लिहून द्यायला. मी म्हणतो यार, हे असा सुटसुटीतपणा, असे चांगले रोड, जिथं पाहिजे तिथं खायला हॉटेल, हे सगळं असताना इथं म्हणजे काय आहे म्हणजे बेंगलोरचं असं. हां, बेंगलोरमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत हे मी मान्य करतो, पण माझे मित्र काय बोलले, बेंगलोरचा माहोल खतरनाक आहे. मला तुम्हाला खरं सांगतो, 1.5 वर्ष झालं आणि मी काय असा एकदम तुसडा बिसडा माणूस नाही आहे की नाही का आमचंच भारी आमचंच भारी, पण ऑनेस्ट मत सांगतोय, पुणे पुणे आहे बाबा.
काहीही बोला मालूम आहे तुला बापको माझे कशा. आता इथे एक मित्राला भेटायला आलोय, अजून एक काल मित्र भेटला, ब्लॉग नाही करता यार कारण थोडासा बिझी होतो त्यावेळेस, तो पण आपला एकदम खासम खास दोस्त अगदी जुना. त्याची पण भेट झाली, पण हेच होतंय जसा बेंगलोरला आलोय तसा मित्रांना इतका वेळ नाही देऊ शकत कारण इथं येणं जाणं इतकं घाईत घाईत झालंय जवळपास 6 वर्ष झालं. तर आता आपण बेंगलोरला निघालोय, 6 वाजता आपली गाडी आहे स्वारगेट बस स्थानकावरून. अमृता म्हणून एक हॉटेल आहे तिथं थांबलोय, खूप लवकर थांबवलं ऍक्च्युली, सातारा अजून यायचं आहे, साताऱ्याच्या अलीकडेच थांबवलं, एक 10 मिनिटाचा कॉफी ब्रेक आहे बोलले. आणि खरं सांगायला झालं तर मला नाही आवडली ही गाडी. नाव मोठं लक्षण खोटं बोलल्यासारखं आहे. रॉयल कार्बन. फक्त गाडीचं बोलतात ना, गाडीची लांबी वगैरे चांगली आहे, सस्पेन्शन बऱ्यापैकी आहे, पण गाडीमध्ये कम्फर्ट अजिबात नाही आहे, मळमळायला व्हायला लागले. बाकी ब्लँकेट्स पण नाही दिले त्यांनी. हे पण जे हॉटेल बऱ्यापैकी आहे आणि वॉशरूम पण चांगलं आहे, त्याच्यामुळे जर इथं थांबलं समजा कधी या गाडीने जात आहे तर खाऊ शकतो. साताऱ्याच्या जवळ थांबलोय आणि आत्ता वाजलेत 9:15 वाजलेत. खूप लवकर थांबवली यांनी गाडी आणि भूक पण नाही लागली आहे, त्याच्यामुळे आता सध्या खाणं वगैरे अवॉइड केलंय. थोडं 10-10:30 वाजता यांनी थांबवली असती तर खाल्लं असत. पण हा फरक आहे बरं का, कर्नाटकमधले हायवे आहेत ना, तुम्हाला अजिबात असे गजबजलेले नाही सापडत. रस्त्याच्या बाजूला इथं वस्ती बिस्ती असते, तिकडं काहीच नाही, अख्खं जंगल. आणि ह्यावेळी थांबवलेलं जे हॉटेल आहे ते काही एवढं खास नाही. गुड मॉर्निंग, सकाळचे 8:30 वाजलेत आणि अजून आपण पोचतोच आहे. रात्री ड्रायव्हरनी गाडी खूप बेजबाबदारपणे चालवली, म्हणजे परिस्थिती अशी होती की मला कॅमेराही नीट धरता येत नव्हता, त्यामुळे रात्री मी व्हिडिओ काढू नाही शकलो आणि एवढी जोरात गाडी पळवून देखील आपल्याला उशीर झाला आहे. एकंदरीत प्रवासाचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. आता घरी जायला इथून परत 1-1.5 तास लागेल. सकाळचे 9:15 वाजलेत आणि माझ्या चेहऱ्यावरचा त्रास बघून कळलं असेल की माझा अनुभव कसा होता प्रवासाचा. अतिशय फालतू, एकदम रॅश चालवली त्यांनी गाडी आणि स्टॉप नीट नाही घेतले, जिथं थांबवलं तिथं काही व्यवस्थित नव्हतं. अबे साले, त्याच्यामुळे KSRTC जे आहे ते किंवा ते रोड ट्रान्सपोर्ट अजिबात नका करू, इतर प्रायव्हेट तुम्ही करू शकता कुठले. म्हणजे हा माझा पर्सनल अनुभव आहे, तुम्हाला जर चांगला अनुभव असेल तर आला असेल तर ती चांगली.
11:15 वाजले आणि आत्ता घरी आलोय. दिवसाची सुरुवात प्रचंड खराब होती. एकतर त्या गाडीवाल्याने उशीर केला, गाडी एकदम खराब चालवली. येताना मला एवढं ट्रॅफिक लागलं की 11 किलोमीटरसाठी 2 तास मला ट्रॅफिकमध्ये अडकायला लागलं. आता आलोय, मी मागवलं आहे मॅकडीमधनं मागवलं आहे, आता ते खाईन आणि झोपी जाईन, कारण मला आता परत ऑफिसला जायचं आहे. आपली नाईट शिफ्ट आहे आणि 4 वाजता निघायला लागेल कमीत कमी, तर 1-2 तासाची झोप मिळेल मला व्यवस्थितपैकी. ठीक आहे मग, चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ संपूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.